नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, मी आज आलेलो आहे ताराबाई पार्क या एरियापाशी। सासने ग्राउंड आहे त्याच्यासमोर, यशवंत बॉम्बे वडा। या ठिकाणी अनेक वर्ष हा वडा चालू आहे, मी बऱ्याच वेळा इथं खाल्लेला आहे। माझा मित्र, मी इथं अक्षरशः 2 ते 3-4 वडे पण खाल्लेले आहेत, आणि छोटा असतो पण चविष्ट असतो। खूपच खडतर प्रवासातून हा चालू झालेला आहे वडापाव। आणि चला तर बघूया नेमका हा तयार कसा होतो आणि सगळी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। 15 रुपयाचा हा वडा आहे, नक्कीच तुमचं पोट भरणार आहे। मग आता मीठ आणि हळद त्यांना घालायचे आहे। हे काय घातलं आता? आता हे लसूणचे पेस्ट। लसूण पेस्ट। अल्ला लसूण पेस्ट आहे, आम्ही मिक्स करून घेतो। ही कस्तुरी मेथी जरा टेस्टला वास यायला कस्तुरी मेथी टाकायची। ह्याच्यामध्ये वाटायचं मिक्स करायचं। कोथिंबीर टाकलेले परत याला गरम करून घेताय का? नाही, आता झाले, ही भाजी तयार झाली। Thank you.
नमस्कार, मी रुद्राक्ष यशवंत कदम आणि ही माझी मम्मी संजीवनी यशवंत कदम. बॉम्बे वड्याची सुरुवात पहिल्या 2015 झाली, ती माझ्या वडिलांनी केली. 2015 आधी वडील दुसरीकडे कामाला जात होते, परंतु त्याचं एवढं प्रॉफिट नव्हतं आणि घर चालत नव्हतं व्यवस्थित. म्हणून वडिलांनी एक नाश्ता सेंटर सुरू केलं. आई आणि वडील हे दोघं पण एक समान काम करतात. जसं वडील समोर काम करतात, म्हणजे पडद्याच्या मागणं काम आईचं असतं मेन. जसं भाजी करणं, भाजी आणणं. ह्या 2 वर्षाच्या पूर्वी माझ्या वडिलांचं निधन झालेलं. त्यांना हार्ट अटॅक आलेला. त्यावेळी कोरोनाचा काळ सुरू होता आणि हॉस्पिटल पण लवकर मिळालं नाही, त्यामुळे त्यांचं निधन झालं. तर मला आईचं लई कौतुक वाटते की वडील नसताना पण त्यांची जी जागा होती ती भरून काढण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. आणि आईनं खूप शिक्षण चांगलं दिलेलं आहे आणि मीसुद्धा कॉलेज करत करत आईला 100% मदत करण्याचा प्रयत्न करतो. इतकी वाईट प्रसंग आले तरी आम्ही 100% चव देण्याचा प्रयत्न केलेलो आहे आणि कुठेही कॉम्प्रोमाइज केले नाही चवीमध्ये. तरी कस्टमर हाय तसे रेग्युलर आहेत आणि कस्टमर पण वाढत आहेत. तरी आपला पत्ता वामन हरिपेठे ज्वेलर्सच्या समोर, सासणे ग्राउंड शेजारी. तर आपलं टायमिंग असते 4 ते 10 आपलं टायमिंग असते, तुम्ही कधीही येऊ शकता. फोन नंबर आहे 960-468-9976. वडापाव इथं चांगला मिळतो आहे. आम्ही खाऊन टेस्ट वगैरे बघितलेलं आहे. स्वच्छता वगैरे सगळं एकदम व्यवस्थित आहे. 5 ते 6 वर्ष झालं, 1 नंबर वडापाव. जे असा याच्यासारखा म्हणजे बॉम्बे वडा कुठंच भेटणार नाही. माझं आवडतं वडापाव इथं मिळते. खूप अगोदरपासून तर वडापाव खात आलेलो आहे. तर मित्रांनो, सध्या पाऊस चालू झालेला आहे आणि 2 दिवस रिमझिम असा पाऊस चालू झालेला आहे. आणि या पावसाळ्या दिवसामध्ये बाहेर पडायला, पावसात भिजायला आणि छान छान असं खायला खूप आवडतं. आणि भजी असू देत, वडा असू देत, याची चटक लागतेच आणि आपसुकच पाय या गाड्यांकडे वळतात. कोल्हापूरमधला हा एक प्रसिद्ध असा वडा, यशवंत बॉम्बे वडा, मी खातो आहे. आणि हा छोटा जरी आकारानं असला तरी आपण 1 ते 2 हाणू शकतो आहे. तर तुम्ही बघू शकता की हे स्टफ कशा पद्धतीने तयार झाले, आपण माहिती घेतलेली आहे. खूपच मस्त आहे आणि अनेक वर्ष हीच चव ते देत आहेत. आणि याच्यामध्ये कांदा लसूण चटणी घातलेली आहे, त्याचबरोबर थोडासा सॉससुद्धा घातलेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता. तर नक्की हा वडा ट्राय करून बघा, खूपच छान आहे, तुम्हाला नक्की आवडेल. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका. धन्यवाद. वडा खातो मी, तुम्ही व्हिडिओ बघा.